देशातल्या चार राज्यांमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी तीन राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढाई आहे. दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि दोन्ही पक्षांसाठी त्यांचे आयटी सेल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून यावरचाच आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांचा हा विशेष वृत्तांत. 4.5 कोटी स्मार्टफोन, 65,000 बूथ, राजकीय प्रचारासाठी 56 जिल्हे, आयटी सेलचं भलं मोठं जाळं. भोपाळच्या मध्यभागी असलेल्या भाजप प्रदेश मुख्यालयात आयटी सेलचं कार्यालय आहे. इथं सध्या 50 कार्यकर्ते काम करतात. 5 महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवायचा त्यांचा कसोशीनं प्रयत्न सुरू आहे. यासाठी राज्यातल्या प्रत्येक बूथवर भाजपच्या आयटी सेलचे किमान 2 कार्यकर्ते पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बूथ पे हम लड़ाई लड़ने के लिए हमारा ये है कि वो जो कार्यकर्ता है तो उस बूथ के जो हमारे व्हाट्सएप नंबर है, वहाँ के जो लोग हैं उनसे हम जुड़े, उनके ग्रुप बनाएं. तो जितने मतदाता हैं उसकी साइज़ के हिसाब से हम लोग उसमें ग्रुप बना के उन लोगों को बताएंगे. तो नेटवर्क हमारा ऐसा रहेगा, हमारे हायर की नेटवर्क रहेगा, प्रदेश से जिले में, जिले से मंडल और मंडल से बूथ तक हम अपनी रीच बढ़ाएंगे. काँग्रेस सुद्धा आता माहिती तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी प्रदेश काँग्रेसची वेबसाईट नव्यानं तयार करण्यात येते. पण फेसबुक आणि ट्विटरवर राज्यातले सगळे नेते चांगलेच सक्रिय आहेत. प्रचार प्रमुख ज्योतिरादित्य शिंदेचं फेसबुक पेज जवळपास 1.5 लाख लोकांनी सबस्क्राईब केलंय. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश काँग्रेसचं स्वतःचं वेगळं ट्विटर हँडलही आहे. त्यावरून सभा, प्रचार दौरे लोकांपर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असतो. मात्र लोकांमध्ये सरकारची चांगली किंवा वाईट प्रतिमा सोशल मीडियामुळे बनत नाही, तर 5 वर्षात सरकार आणि विरोधकांनी केलेल्या कामांमुळे ती तयार होते आणि जनता त्याच आधारावर मतदान करते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. पूरे देश में स्मार्टफोन कितने लोगों के पास है और उनकी रीच क्या है. यदि आप देखेंगे कि जो रिमोट एरिया में जो रहने वाले लोग हैं, किसान हैं, गरीब आदिवासी हैं, दूसरे और लोग हैं, उनके पास स्मार्टफोन है कहाँ. तो इसलिए मैं नहीं समझता कि सोशल मीडिया कोई बहुत इफेक्टिव रोल चुनाव में अदा कर सकती है. लेकिन जो पॉलिटिकल पार्टीज़ को, जो कंसल्टेंट और सर्वे कंपनियों के सहारे अपने चुनाव प्रचार चलाती है, उनको लगता है कि ये बेहतर विकल्प है. 2011 जनगणनेनुसार मध्य प्रदेशच्या एकूण लोकसंख्येपैकी 73% जनता ग्रामीण भागात राहते. तरीही राज्यात 4.5 कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. आजकाल मोबाईलवर इंटरनेट जवळपास मोफतच मिळतं, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकच संदेश अत्यंत वेगात पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वात चांगलं माध्यम ठरतंय. शिवाय यात पक्षांना फक्त आपलीच बाजू मांडण्याची मुभा असते. आम के आम और गुठलियों के दाम, मध्य प्रदेशात सोशल मीडियावरून सुरू असलेल्या प्रचाराबद्दल ही म्हण अगदी चपखल बसते. कारण सोशल मीडियावर स्वतःचा प्रचार करता येतोच, त्यासोबत विरोधकांनी उचललेल्या अडचणीच्या मुद्द्यांना बगलही देता येते. म्हणूनच काँग्रेस आणि भाजप दोन्ही आयटी सेल उभारण्यात आत्ता सध्या मग्न आहेत. कॅमेरा पर्सन दीपक केदारसह दिनाथ झारे, झी मीडिया, भोपाळ, मध्य प्रदेश. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.